मला असं वाटत नाही चव्हाणसाहेब काय काँग्रेसचा राजीनामा दिला असं आज तरी मला वाटत नाही. पण मात्र हे मात्र निश्चित आहे की भारतीय जनता पक्षाकडनं मात्र इथं लोकशाहीचा खून करायचं वेळोवेळी त्या ठिकाणी चालू आहेत. आज राज्यात वेगवेगळे खून खराब होतात तो तर भाग आहेच, परंतु भारतीय जनता पक्षाकडनं लोकशाहीचा देखील खून करण्याची प्रक्रिया मोठ्या जोरात चालू आहे. शिवसेना पक्ष कसा फोडला, आमचा पक्ष फोडला, आणि आता काँग्रेसमध्येही जर काय हे करायचं असेल निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्यामध्ये काय आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे. खरं काय म्हणजे विरोधी पक्षच नेस्तनाबूत करायचा. आम्ही विरोधी पक्ष आज थोडा थोडका जो उरलेला आहोत हे जनतेच्या भावना, जनतेचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमचं आहे, विरोधी पक्षाचं आहे. आणि लोकशाहीमध्ये जर विरोधी पक्षच जर खिळखिळा करणार असतील तर हे लोकशाहीचंच खून आहे त्या इथं होणार आहे. पण मात्र कितीही आम्ही संख्येनं थोडे असलो काही असलो तरी देखील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, सर्वसामान्य जनतेच्या वेदना आम्ही या सरकारच्या या गेंड्याच्या कातडीच्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार. यांनी कितीही लोकशाहीचं खून करायचा प्रयत्न करू देत, परंतु आम्हाला खात्री आहे की विरोधक म्हणून आमचं काम आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करतोय, करत राहू. आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभेच्या देखील निवडणुकीमध्ये जनता या लोकशाहीच्या संविधानाच्या खुन्यांना माफ करणार नाही असं माझी खात्री आहे. भारतीय जनता पार्टीने येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये त्यांना अपेक्षित असं यश मिळणार नाही अशी त्यांची अंतर्गत सर्व्हेनुसार नक्की खात्री झालेली आहे. आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ते अस्वस्थ आहेत. आणि त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश नाही मिळत हे पाहिल्यानंतर अगोदर 1 वर्षापूर्वी शिवसेनेवर दरोडा घातला, राष्ट्रवादीवर दरोडा घातला आत्ता यावर्षी, आणि आत्ता अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचं कळतंय. आणि अशोक चव्हाणांच्या निमित्ताने काँग्रेसवर पुन्हा एक दरोडा तिसरा या राज्यामध्ये टाकण्याचं काम भारतीय जनता पार्टीने चालवलेलं आहे. खरं तर ही लोकशाहीला घातक आहे. हे जे काय चाललंय सगळं हे लोकशाहीला धरून नाही, संविधानिक मुद्द्यावर धरून नाही, नैतिकतेला तर अजिबातच धरून नाही आहे. त्यामुळे या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कट कारस्थानामुळे महाराष्ट्राची आणि देशाच्या राजकारणाचा एकंदरीत नैतिकता पूर्ण गेलेली आहे. त्यांचा आत्मविश्वास त्यांनी गमावल्यामुळे भारतीय जनता पार्टी अशी फोडाफोडी करत आहे. परंतु कितीही फोडाफोडी केली तर भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्यासोबत गेलेल्या कोणालाही 2024 निवडणुकीत मग ती लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या लोक साथ देणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेलाही आवडत नाही, आवडणार नाही.